आज आपण बनवली आहे मिसळ, अगदी झणझणीत अशी आपल्याला मिसळ बनवायची आहे किंवा बनवलेली आहे. तर आज आपण ग्रामीण भागात जशी गावठी मटकीची मिसळ बनते तशी मिसळ बनवलेली आहे. तर मिसळ बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं आहे, तसेच कशा पद्धतीने बनवायची ते आज आपण पाहणार आहोत. तर ही मी सर्व केलेली थाळी आहे किंवा प्लेट आहे. फरसाण, मटकी आणि रस्सा एकदम परफेक्ट असं प्रमाण झालेलं आहे. तर ही आपली गावठी मटकी आहे, मोड आलेले आहे छान. आता आपण मसाल्यामध्ये काय वापरलं आहे ते पहा. खोबरं आणि कांदा हे आपण तेलामध्ये फ्राय करून घेतलेलं आहे किंवा परतवून घेतलेलं आहे. आणि टोमॅटोही त्या कांद्यामध्येच थोडे स्मूथ होईल एवढं परतवून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण लसूण घातलेला आहे आणि या सर्व वस्तू आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलेल्या आहेत. त्याप्रमाणेच मी सर्व करताना जे आपल्याला साहित्य पाहिजे तेही सगळं रेडी ठेवलेलं आहे. आता ज्या तेलामध्ये आपण खोबरं वगैरे परतवून घेतलं होतं त्याच तेलामध्ये आता आपण थोडं जास्त ॲड करून, तेल जास्त ॲड करायचं आहे आणि त्यामध्ये आता आपण कढीपत्ता चुरगळून घालणार आहोत. तेल जास्त घालायचे तुमच्या पद्धतीने, तुम्हाला जेवढं आवड आणि शक्यतो मिसळीला तेल हे जास्त वापरतात त्यामुळे आपल्याला लाल अशी तरी दिसते. तर त्या तेलात आपण मसाला घालून घेतलेला आहे, त्याला छान तेल सुटेपर्यंत आपण त्याला गॅसवर ठेवायचं आहे. मीडियम फ्लेमवर ठेवा. आता आपण ही मटकी धुवून घ्यायची आहे, साफ केलेली आहे, त्यात काही खडे वगैरे नसतात. पण पुन्हा एकदा धुवून घ्यायची आणि फटाफट आपण लगेच कुकर लावायचा आहे की आधीच लावून ठेवली किंवा काय असं काही नाही. मसाला परतेपर्यंत कुकरची शिट्टी एक होऊन जाते. तर टोमॅटो, खोबऱ्याची जी प्युरी होती त्यामध्ये आता आपण आपले मसाले घालून घेतले आहेत. मसाल्यामध्ये आपण काय काय घातलं आहे, हळद, मिरची आणि गरम मसाला आणि एक कांदा लसूण मसाला. थोडासा गोडा मसाला असेल तर तोही ॲड करायचा आहे. हे होईपर्यंत आपली मटकीची एक शिट्टी बरोबर होऊन जाते. तर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे. मसाल्याला छान तेल सुटले पहा. अशा पद्धतीने आपला हा मसाला झालेला आहे आणि कुकरची एक शिट्टी वाप घेतलेली आहे. आपण यामध्ये या मटकीमध्ये हळद आणि थोडंसं मीठ घातलं होतं. तर या मसाल्यामध्ये आता आपण मटकी, जे मटकीत पाणी आहे तेही त्यात घालायचं आहे, ते काढून टाकायचं नाही आहे. ही मटकी आपण त्यामध्ये घालायचं आहे आणि ज्या आपल्याला जेवढं पाणी पाहिजे, जेवढा कट किंवा रस्सा बोलतो तर जेवढं पाहिजे त्या प्रमाणात आपण पाणी ॲड करायचं आहे. मिसळ ही शक्यतो पातळच असते, जास्त घट्ट मिसळ चांगली होत नाही, कारण ती आपल्याला त्यानंतर आपल्याला त्यामध्ये फरसाण ॲड करायचं असते. तर आधीच जर घट्ट असेल तर फरसाण ॲड केल्यानंतर ती अजूनच घट्ट होऊन जाईल. म्हणून तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं पाणी ॲड करायचं आहे. पाव शक्यतो कधी बाहेरून आणल्यानंतर थोडे तरी गरम करून घ्यायचे आणि यालानंतर आपण 5 ते 10 मिनिट चांगली उकळी घ्यायची आहे. आता ही आपण उकळी घेतल्यानंतर आपण मिसळ सर्व करत आहोत. चांगली उकळी घेतलेली आहे आणि मग आपण आता सर्व करूयात. पहिलं मटकी घालून घ्यायची ताटामध्ये, त्यानंतर थोडं फरसाण घालायचे आणि त्यानंतर आपण जो रस्सा आहे किंवा कट बोलतात तर ते आपण त्याच्यावरून घालून घ्यायचं आहे. आणि मग त्यानंतर गार्निशिंगसाठी आपण कांदा तसेच कोथिंबीर हे ॲड करू शकतो. तर प्लेटमध्ये आपण कांदा ऑलरेडी कट करून ठेवलेला होता. कांदा आणि लिंबू हे आपण सर्व करताना घ्यायचं आहे.
तर अशा प्रकारे ही आपली मिसळ तयार झालेली आहे. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा. धन्यवाद.